सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे सद्भावाच्या प्रजन्याने बहरून टाकू वारे मानव जीवन हे विकासूया भयचिंता सारे सोडून या इतरा जगवन स्वतः जगूया क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या या रचनेपासून त्यांचा जीवन परिचय आज आपण येथे पाहणार आहोत मुळात स्त्री चळवळीचे आद्यप्रणेता म्हणून आपण त्यांना ओळखतो पुणे येथे महात्मा फुले यांच्या धर्मपत्नी व त्यांनी स्थापन केलेल्या शाळेतील शिक्षिका इतका अल्पपरिचय आपल्या सर्वांना ठाऊक आहे मात्र याही पलीकडे सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास अतिशय संघर्षमय जीवनाचा व घटनेंचा आहे त्यांचे व महात्मा ज्योतिबा यांचे क्रांतिकारक विचार त्यांना कधी स्वस्त बसून देत नव्हते त्यांचा जीवनक्रम व त्यांचे समाजाप्रती असलेली तळमळ प्रत्येक संघर्षमय घटना साक्ष देत असतात इतिहासातील अशा बऱ्याच घटना ज्या जनसामान्यांना ठाऊक नाहीत अशा अपरिचित घटना मांडण्याचा प्रयत्न करीत आहे संदर्भ सूची शेवटी दिलेली आहेच त्या काळी म्हणजे एकोणीसाव्या शतकातील स्त्रिया व शूद्र यांची स्थिती पशुहून ही हीन होती देवाच्या व धर्माच्या नावाखाली बहुसंख्य समाज हा या सर्व प्रकारच्या गुलामगिरीमध्ये गटांगळे खात होता स्त्री जीवन हे अनेक प्रकारच्या रूढीने जखडलेले होते मुलीचा जन्मच मुळी अशुभ मानला जाई स्त्रीने शिकणे हे महापाप समजण्यात येत होते न स्त्री स्वातंत्र्य महती असे म्हणून मनुन, म्हणून स्त्रियांच्या पारंतऱ्यावर कायमचा शिक्कामोर्तब करून ठेवलेला होता घराच्या चार भिंतीत कोंडल्या गेलेल्या स्त्रियाला ज्ञानापासून अधिकारापासून आणि स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले आणि समाजाची अशी धारणा होती की जिचे नख ही कधी समाजाच्या दृष्टीला पडले नाही किंवा सूर्य ही जिला कधी पाहू शकला नाही ती स्त्री श्रेष्ठ होय अशा अज्ञानाच्या अंधकाराने गांजणाऱ्या समाजाला नवचैतन्य व ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या स्त्री शक्तीचा जन्म सावित्रीबाई या नावाने नायगाव सध्याचे तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे दिनांक तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला माळी समाजाचे खंडोजी नेवशे पाटील यांच्या त्या ज्येष्ठ कन्या घरी शिक्षणाचे महत्त्व नव्हते त्यामुळे घरचे सर्व अशिक्षितच सन अठराशे चाळीस वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह पुणे येथील माळी समाजाचे ज्योतिबा गोविंद फुले यांच्याबरोबर झाला त्यावेळी ज्योतिबांचे वय तेरा वर्षे होते ज्योतिबांचे शिक्षण मिशनरी शाळेमध्ये झाले होते व मुळातच शिक्षण हेच मानवी जीवनाचा आधार आहे हे, हे त्यांनी जाणले होते हे शिक्षण समाजाची मळगळ दूर करून त्याची मृतावस्था दूर करून नवचैतन्य निर्माण करेन यावर त्यांचा ठाम विश्वास होता शिक्षणाची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून करण्याचे ठरवले त्यांचे पालन करणाऱ्या सगुणाबाई यांचे पाठबळ त्यांस लाभले घरी शेतातील झाडाखाली बसून त्यांनी सावित्रीबाईंच्या शिक्षणाची केली सत्तेचाळीस मध्ये नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण घेतले काळाच्या ओघात स्वयंप्रेरणे स्वाध्यायद्वारे त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व निर्भीड व निस्वार्थी बनवले अठराशे पस्तीस साली लॉर्ड मॅकॉलने हिंदुस्थानात इंग्रजी शिक्षण पद्धती आणली आणि राजकीय सत्तांतराबरोबर अनुषंगिक येणारे सामाजिक परिवर्तनाचे रंग अधिक झाले शिक्षण प्रचाराच्या विचाराने झपाटलेले होते त्यांनी अहमदनगरला मिस फेरोरा नावाच्या अमेरिकन मिशनरीबाईचे काम पाहिले होते नगरहून पुण्यात परत आल्यावर लगेच त्यांनी आपल्या मित्राच्या साह्याने मुलींची शाळा काढली त्याकरिता तात्या भिडे यांनी मुलींची शाळा काढण्यासाठी ज्योतिबांना पुण्यातील आपली जागा मोफत दिली व सोबत एकशे एक रुपये देणगीही दिली मुलींची पहिली शाळा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाडा येथे भरली प्रथम शाळेला शिक्षक मिळत नसल्याने त्यांनी आपल्या पत्नीस सावित्रीबाई यां शिक्षिका म्हणून नेमणूक केली बाया माणसांनी अक्षरे वाचली तरी त्या अक्षरांच्या बनून ताटात जातात अशी वेडगळ कल्पना रूढ असल्याच्या काळात जोशी मोकाशी देशमुख धत्ते पवार करले या सहा ब्राह्मण धनगर मराठी मुलींनी शाळेत प्रवेश घेतला जातीपातीचा विचार न करता या सर्व मुलींना आईच्या ममतेने शिकवायला जाताना सावित्रीबाईंना सनात्यांकडून दगड शेण गोटे फुलासारखे झेलले हे श्रीहरीचे काम आहे असे सांगत स्वतः अभ्यासक्रम पूर्ण करत सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाचे कार्य इतक्या चिकाटीने केले के की मेजर कॅडी यांनी शाळेतील विद्यार्थिनींची प्रगतीबद्दल समाधानाने उद्गार काढावे लागले श्री ना जोशी यांनी पुणे शहराचे वर्णन या पुस्तकात म्हटलेले आहे तो उतारा पुढे यासाठी देत आहे की एकोणाश्या शतकातील या कार्यावर आणखीन प्रकाश पडेल या साली मुलींची शाळा इतर देशीय गृहस्थांनी प्रथम स्थापन केली या स्त्री शिक्षणाचे पुढारे राज्यश्री ज्योती गोविंद फुले हे होते त्यांनी या कामाचे प्रथम दुःख व श्रम सोचले काही दिवस पंतोजी मिळत नव्हते तेव्हा त्यांनी निर्लेप बुद्धीने स्वतः पंतोजींचे काम केले त्या शाळेत मदत गरज भासली तेव्हा ती मिळेना म्हणून त्यांनी आपल्या बायकोस मदती सांगले त्यास दोन पहरी भाकरी खाण्यास देखील पुरसत नसे एक एक दिवस संध्याकाळपर्यंत उपाशी राहावे लागले तरी त्यांनी या परोपकारी कृत्याचा पिछा सोडलाच नाही पुढे काही दिवसांनी लोकांच्या मनातील शंका निघून मुली शाळेत बिना दिक्कत येऊ लागल्या व शाळा बरीच चाललेली राज्यश्री ज्योतिबांचा सरकारने सन्मान करून एक शालजोडी बक्षीसही दिले ज्योतिराव सावित्रीबाईंनी नेटिव्ह फेमेल स्कूल पुणे व दी सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार्स मांग्स अँड ॲटसेट टॉस अशा दोन शिक्षण संस्था स्थापन करून या संस्थामार्फत त्यांनी पुणे परिसरात जाळे विणले उदरनिर्वाहासाठी ज्योतिबा मिशनरीच्या शाळेत अर्धवेळ नोकरी करून उरलेला वेळ शाळा व समाज देत तर सावित्रीबाई फुले पूर्ण वेळ विनावेतन शाळेमध्ये शिक्षणाचे काम करीत मुलींच्या पहिल्या तीन शाळा अनुक्रमे तीन जुलै अठराशे एकावन्न सतरा सप्टेंबर अठराशे एकावन्न व पंधरा मार्च अठराशे बावन्न या दिवशी अनुक्रमे अण्णासाहेब चिपळूणकरांचा वाडा रस्तापेठ बेताळपेठ येथे प्रत्येकी चार तीन एक शिक्षक असल्याचे व अठ्ठेचाळीस एकावन्न तेहतीस इतक्या मुली शिकत असल्याची नोंद आहे आद्य शिक्षिका असलेल्या सावित्रीबाई फुले या मुख्याध्यापकांच्या भूमिकेमधून शिक्षण सेवा देत शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी होऊ नये याकरिता प्रयोग केले खाऊ वगैरे पण दिले जात होते शिक्षणातून जीवनातील खरे खोटे निवडण्याची क्षमता आली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता त्यांच्या शाळेतील एक चिमुरड्या मुलीला पारितोषिक स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर बोलवण्यात आले तेव्हा ते अध्यक्षांना उत्स्फूर्तपणे म्हणाली सर मला बक्षीस म्हणून खाऊ खेळणी नकोत मला शाळेचे ग्रंथालय हवे आहे ही मुलगी दररोज रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यासात बुडून जात असल्याची गोड तक्रार तिच्या पालकांनी केली शाळेचे स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण अभिरुची संवर्धन आणि चारित्र्य निर्माण या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष दिले जात असल्याबद्दल शासकीय निरीक्षकांनी शिक्षकांचे कौतुक केल्याचे आढळते त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या वर्ग सुरू केले आजपर्यंत समाजाच्या बहुजनांचा आवाज उफाळून बाहेर पडत होता त्यांना समज येत होते व तळागाळातील लोकांना आपल्या अस्तित्वाची जाण येत होती एक प्रसंग असाच इथे घडला सावित्रीबाईंच्या मुक्ता नावाच्या मातंग समाजातील एका विद्यार्थिनीने स्वतःचे आत्मकथन करणारा निबंध लिहिला होता अठराशे पंचावन्न साली अकरा वर्षाच्या या विद्यार्थ्याने लिहिलेला हा निबंध अक्षर वाङ्मयातील एक श्रेष्ठ मानदंड ठरावा इतका महत्वाचा आहे आधुनिक दलित साहित्याची ती सुरुवातच मानायला हवी ती लिहिते लाडू खाऊ ब्राह्मण लोक तर म्हणतात की वेद ही आमचीच मत्ता आहे ब्राह्मणोत्तरांस वेदांचा अधिकार नाही याचवरून जर आम्हास धर्म पुस्तके पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहो असे साप दिसते की नाही बरे हे भगवाना तुझकडून आलेला कोणता धर्म आम्ही स्वीकारावा लवकर कळीव म्हणजे तजवीज करता येईल असे भेदक मान्य करून आपल्या भावनांना वाट करून दिले यावरूनच शिक्षणाची गुणवत्ता लक्षात येईल जे शिक्षण आत्मनिर्भय व सक्षम बनवेल तेच शिक्षण जे शिक्षण संघर्ष करायला व समाजाची उन्नती करेल तेच खरे शिक्षण ह्या यवंताने सांगता येईल आपल्या या कार्यामुळे काही असंतुष्ट उच्चभूच्या टीकेला देखील त्यांना त्यांच्या व कुटुंबांना सामोरे जावे लागले त्याचा की काय परिणाम त्यांचे सासरे गोविंद पंतांनी त्यास आपल्या घरातून बाहेर काढले पण फु शिंदे यांच्या शब्दात मन जिथे आहे बंडाचे माहेर आदल्या बाहेर ज्वालामुखी याप्रमाणे न डगमगता त्या उभयतांनी गृहत्याग करून आपल्या शिक्षण कार्याचा कार्यभार यशस्वीरित्या पार पाडला अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे बावन्न दरम्यान हळपसर अंतूर सासवड नायगाव शिरवळ शिरूळ येथे त्यांनी शाळा सुरू केल्या एकोणीसाव्या शतकात सुरू झालेल्या स्त्री व अस्पृश्य शाळा बंद पडल्याचे दिसते म्हणून फुले दाम्पत्याने या महान कार्याची प्रशंसा करीत असताना मामा परमानंद म्हणतात त्यांच्या बालकिल्ल्यात राहून महार मांगासाठी शाळा उघडून आणि त्यांना समाजाचे घटक म्हणून घडवणे म्हणजे सिंहाचे आयाळ त्याच्याच गुपेत जाऊन उपटल्यासारखे आहे त्यांचे कार्य इथेच थांबत नाही ज्योतिरावांचे ब्राह्मण मित्र गोवंडे यांच्या घरी काशीबाई नावाची एक ब्राह्मण विधवा स्वयंपाकीन काम करीत असे ती गरीब काशीबाई एक चांगल्या घरातील सुंदर आणि चरित्रसंपन्न तरुण विधवा होते शेजारच्या एका काव्यभात शास्त्रीभावाने या अशिक्षित विधवेला फसवले आणि ती गरोदर राहिली गर्भपाताचे सर्व प्रयत्न फसल्यावर तिने गोंडस बाळाला जन्म दिला शास्त्रीभवाने हात झटकल्यामुळे काशीबाई मोठ्या काळजीत पडली समाज आपल्याला जगू देणार नाही या भीतीपुढे तिने त्या ते निरागस बाळाच्या सुऱ्याने गळा कापला आणि त्याची हत्या केली गोवंड्याच्या परसातल्या विहिरीत टाकलेले हे प्रेत फुगून वर आले पोलिसांनी काशीबाईवर खटला भरला तिला जन्मठेपेचे काळ्या पाण्याची शिक्षा झाली इतकी गंभीर शिक्षा देशात देशा प्रथमच एका स्त्रीला सुनावण्यात आली होती अठराशे त्रेसष्ट सालची ही घटना या खटल्यामुळे सावित्रीबाई व ज्योतिराव कळवळले त्यांची मिळकत फारशी नव्हती खरे तर त्यांचे स्वतःचे खाण्यापिण्याचे हाल होते पण त्यांचे हृदय विशाल होते त्यांनी तत्काळ आपल्या स्वतःच्या राहत्या घरी तीनशे पंच्याण्णव गंजपेठ पुणे येथे अशा ब्राह्मण विद्वांसाठी आश्रम सुरू केला देशभर गाजलेल्या खटल्याची इतरजण फक्त चर्चा करीत राहिले सावित्रीबाई व ज्योतिरावांनी नडल्या गेलेल्या विद्वांसाठी काम सुरू केले हा फरक होता त्या दोघात आणि इतर लोकांमध्ये त्यांनी शहरभर आणि इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाहिराती लावून बालहत्या प्रतिबंधक गृह काढले त्यासाठी ते त्यांनी ठिकठिकाणी जाहिराती देखील केल केल्या विद्वानो येथे येऊन गुप्तपणे व सुरक्षितपणे बाळंत व्हावे तुम्ही आपले मूल न्यावे किंवा इथे ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून राहील ते मुलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल अशी भीतीपत्रके पुण्यातील घराघरांवर लावून जाहिरात पण केली होती या कामाचा महत्वपूर्ण परिणाम म्हणजे अशा अनैतिक संबंधातून जन्मणारी अनाथ मुले पूर्वी जी ख्रिस्ती मिशनरांकडे जात होती ते जाणे बंद झाले दरम्यान अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये अशीच एक विधवा काशीबाई आपला जीव देण्याकरिता नदीवर जात असताना ज्योतिबांनी त्यास आपल्या घरे आणले त्याची काळजी घेतली व जन्मलेला बाळ उभयंतांनी दत्तक म्हणून घेतले व त्यांचे नाव यशवंत असे ठेवले पुढे त्यास शिक्षण देऊन डॉक्टर देखील बनवले अठराशे एक्याण्णवच्या शिरगंतीनुसार शून्य ते चार वर्ष वयाच्या विधवा झालेल्या बालिकांची संख्या तेरा हजार आठशे अठ्याहत्तर इतकी प्रचंड होती आईच्या अंगा खांद्यावर व निसंकोच अंगणामध्ये खेळण्याचे वय या वयात या बालिकांच्या नशिबी वेदवेई रूढीने कासलेला एखादा गरीब बाप आपल्या नऊ दहा वर्षाच्या कोवळ्या मुलीचे लग्न एखाद्या साठ सत्तर वर्षाच्या जखड म्हाताऱ्यास लावून मोकळा होई या म्हाताऱ्याने दोन तीन वर्षात राम म्हटल्यावर नाती धुती पोर विधवा होऊन पुन्हा माहेर येई तो जन्मदाता त्या सुकुमार मुलीला केशवपनासाठी नाव्यापुढे बसवी त्यावेळी ती पोर आक्रोदून म्हणे का हो बाबा मी तुमची लाडकी का करता मला बोडकी विधवांची स्थिती विशेषतः उच्च जातीतील विद्वांची स्थिती गेल्या शतकात आजच्याहून भीषण होते वय कोणतेही असो नवरावारला की त्याच्या विधवेला केशोपन करणे ही तिच्या खाण्यापिण्याची आणि वरस्त प्रावरणाच्या निर्बंधाबरोबरच दुष्ट परंपरा विद्वांच्या बाबतीत पाळली जात असे केशोपणामुळे स्वतःचे तोंड लपवावेसे वाटावे अशी परिस्थिती त्यांच्यावर लादली जायची आणि त्याचवेळी दरमहा वाढणारे केस कापण्यासाठी अंधाऱ्या आडोशाला बसून न्हाव्याला सामोरं जावे लागायचे यावर सावित्रीबाईंनी ज्योतिबांबरोबरच्या चर्चेतून एक विलक्षण कल्पना लढवली त्यांनी मुळी नाव्यांनाच आव्हान करणारी परिषद घेतली केशवपणाच्या रूढीतून स्त्रियांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराचे स्वरूप नाव्हेंधूंना समजावून सांगून त्यांनी नाव्यांचा संप घडवला या संपाचे वेगळेपण हेच त्यातले मोठेपण आहे हा संप नाव्यांच्या दरवाढीसारख्या मागण्यासाठी नव्हता उलट या संपामुळे एकापरीने त्यांच्या दरमहाच्या उत्पन्नावर कायमची कपात होण्याची खात्री होती तरीसुद्धा विधवा स्त्रियांबाबतच्या बंधुभावातून हा संप झाला यामुळे ही रूढी कायमची नाहीशी झाली नसली तरी तिच्या क्रूरतेकडे लक्ष वेधण्याची संवेदनशीलता जाग आणण्याची आणि रूढीचा फेरविचार करण्याचे आवाहन करण्याचे बळ या नव्यांच्या संपाने निश्चितच गोळा झाले असणार यातही फुले दाम्पत्यांच्या दृष्टीने विशालपण हे की आपल्या जातीपुरता विचार न करता ते मानवतेचा विचार करत होते माळी समाजातल्या विधवांची केशवपणाची चाल नसताना देखील ब्राह्मणांसारख्या उच्च जातीमधल्या या अमानवी प्रथांवरचा हल्ला चढवत होते महात्मा ज्योतिबा फुले यांना जुलै अठराशे सत्याऐंशी साली पक्षघाताचा आजार झाला त्यांचे संपूर्ण उजवे अंग लोळे पडले अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदमध्ये मध्ये प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले ज्योतिरावांच्या निधनासमयी सावित्रीबाई जवळ होत्या ज्योतिरावांनी आपल्या मृत्यूपत्रात आपले दहन न करता आपल्याला मिठात घालून पुरावे अशी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यासाठी घरामागच्या बखळ जागेत एक खड्डाही खोदून घेतला होता परंतु नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी निवासी जागेत दफन करण्याची परवानगी न दिल्याने नायला जाणे ज्योतिरावांवर अग्निसंस्कार करावे लागले अंत्ययात्रेच्या समयी जो टिटवार धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावांचे चुलत पुतणे आडवे आले गुरुवारची काल रात्र ठरली रडारडीने व्यापून गेली ही दुखद बातमी वाऱ्यासारखी पसरली सत्यशोधक समाजाचे अनुयायी आले त्यांनी अंत्यविधीची तयारी केली अंगणात ज्योतिबांचा देह लोकांच्या दर्शनास ठेवला होता त्यांच्या कपाळावर हात ठेवून सावित्रीबाई धाय मुकळून रडत होत्या जवळ दत्तक पुत्र यशवंत बसला होता या दत्तक पुत्राने मृतापुढे मडके धरावायचे नाही याचा घोळ माळ्या लोकात सुरू होता हा पुत्र माळ्यांचा नाही असा वादविवाद सुरू केला वादविवाद संपत नाही हे पाहून सावित्रीबाईंनी आपले रडे थांबवले डोळे पुसले मैत्री पुढे धराबाईचे मडके हातात घेतले व दत्तक पुत्रास म्हटले तू ज्योतिबा माळ्यांचा पुत्र आहेस चल माझ्याबरोबर हा दुःखद प्रसंग सावित्रीबाईंच्या असामान्य सामर्थ्याचा साक्षात्कार घडवणारा असा आहे त्यांनी स्वतः हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला आग्नी दिला भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासात एका स्त्रीने अग्नी देण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा दिनांक तीस नोव्हेंबरला बाजत गाजत अस्थिगरुणे आणून त्या ज्योतिरावांनी तयार केलेल्या जागेत पुरण्यात आल्या त्या जागेवर सावित्रीबाईंनी तुळशी वृंदावन उभारले आजही हे तुळशी वृंदावन तिथे असून त्याच्या पायाशी अबडतुबड दगडांच्या पादुका उभारण्यात आलेल्या आहेत ज्योतिरावांचे चिरंतन स्मारक सावित्रीबाईंनी त्यांच्या घरामागच्या बखळ जागेत असे साधे सुदेव उभारले महात्मा फुलेंच्या पश्चात सत्यशोधक समाजाचा दोरा त्यांनी यशस्वीपणे पार पाडला सत्यशोधक विवाह घडून आणले दुष्काळामध्ये अन्नक्षेत्र चालवले महाराष्ट्रामध्ये अठराशे शहाण्णव साली दुष्काळ पडला या अगोदरच्या दुष्काळामध्ये ज्योतिबा हयात असताना दुष्काळग्रस्तांसाठी अन्नक्षेत्र चालवणे ते कष्टाचे व जबाबदारीचे असे काम त्यांनी निटाने पुढे चालवले त्यांनी ठिकठिकाणी थीक अन्नछत्रे उभारले सुमारे दोन हजार मुला मुलींच्या जीवनाची सोय केली दुष्काळासारखे के संकट असो की प्लेग सारखी साथ आपल्या समाजकार्याचा भाग त्यांनी कधीही सोडला नाही अठराशे शहाण्णवचा दुष्काळ की लगेच अठराशे सत्त्याण्णव साली प्लेग या महामारीने उग्र रूप धारण केले प्लेगच्या हो रोग्यांना दवाखान्यात आणून उपचार करण्यासाठी सावित्रीबाई रात्र प्रयत्न करत होत्या त्यांचा मुलगा यशवंतही प्लेगच्या रोग्यांवर सेवाभावाने उपचार करत होता एका प्लेग झालेल्या हरिजन मुलाला सावित्रीबाईंनी आपल्या खांद्यावरून आपला मुलगा डॉक्टर यशवंत याच्या दवाखान्यात आणताना त्यांना प्लेगचा प्रादुर्भाव झाला व त्यातच दिनांक दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी ही दिव्य ज्योत मालवली एक सक्रिय जीवनाचा अखेरही सक्रियेतच झाला सावित्रीबाईंचा विचार आणि कृती यांच्यामध्ये ज्योतिबांच्या वैचारिक पाया होता हे निर्विवादच ज्योतिबांनी सावित्रीबाईंसह स्वतःच्या सा घरापासून या कामाला सुरुवात केली महाराष्ट्रात अनेक विचारवंत आणि समाजसुधारक होऊन गेले तरी या प्रकारे समाजाच्या विचारांचा ढाचाच बदलायला निघालेले ज्योतिबा सावित्रीबाई हे बहुधा पहिलेच जोडपे असावे त्यातही सावित्रीबाईंचा सा सहभाग केवळ मम म्हणणारा किंवा शोभेचा असा नव्हता विचार समजून घेऊन प्रश्न विचारत प्रश्नांना हात घालत स्वतंत्रपणे त्या ज्योतिबांबरोबर वाट चालत होत्या ज्योतिबांनी जाहीरपणे मान्य करायचे वाटते की माझ्या हातून जे काही घडले त्यास माझी पत्नी कारणीभूत आहे अनथोर चरित्रकार धनंजय कौर यांना महात्मा ज्योतिराव फुले या चरित्रग्रंथात हे नमूद करायचे वाटले पांडित्य आणि प्रतिभा असलेल्या एकोणिसाव्या शतकातील स्त्री म्हणून पंडित रामाबाईपेक्षा दोन दशकाहून अधिक वर्ष जन्मलेल्या सावित्रीबाई या दोन गुणात कमी नव्हत्या त्या प्रतिभाशाली कवित्री उत्तम अभ्यासिका निस्वार्थी समाजसेविका आणि महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करणाऱ्या महान नेत्या होत्या पुराण काळातील सावित्री पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी मृत्यूबरोबर झगडत होत्या पण आधुनिक काळातील ही सावित्री मृतवत झालेल्या समाजात आणि स्त्रियांच्या जीवनात नवा प्राण ओतण्यासाठी एकोणविशव्या शतकात अखंड संघर्ष परिश्रम करीत राहिला काशेबाईच्या अनारस पुत्राला दत्तक घेताना समाजाच्या निंदेचे भय त्यांना वाटले नाही त्याला उत्तमोत्तम शिक्षण देऊन त्याला डॉक्टर केले मुलाचे लग्न देखील त्यांनी ज्ञानबा ससाने यांच्या राधाबाई या मुलीशी केले हा विवाह चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वदचा तो मिश्र विवाह होता म्हणून त्यास नातेवाईकांचा विरोधी होता तो विवाह होऊ नये यासाठी त्यांना धमक्या देखील आल्या होत्या परंतु सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या मदतीने न डगमगता तो सोहळा उत्तमरित्या साजरा केला ज्योतिबांनीही आपला दत्तक पुत्र म्हणून आपली वडिलोपार्जित मालमत्ता वारस म्हणून त्यास नोंदवले ज्योतिरावांचे लेखन विपुल होते त्या तुलनेने सावित्रीबाईंचे मोजकेच आहे मात्र त्यांची वैचारिक व वाङ्मयीन गुणवत्ता लक्षणीय म्हटली पाहिजे सन अठराशे चौपन्नमध्ये मध्ये त्यांचा काव्य फुले हा पहिला काव्यसंग्रह शिळोप्रेसवरून छापून प्रसिद्ध झाला तर बावन्न कशी सुबोध रत्नाकर हा दुसरा कविता संग्रह सन अठराशे एक्क्याण्णव मध्ये प्रकाशित झाला ज्योतिरावांना लिहिलेली त्यांची तीन पत्रे वैचारिक भाषेच्या दृष्टीने मौलिक वाटतात या व्यतिरिक्त प्रसंगोपात त्यांनी दिलेले पाच भाषणे आहेत त्यातून त्यांची तात्कालीन समाज प्रबोधनाची तळमळ स्पष्ट होते शूद्र हे शेती ब्रह्माची मशागत करून अन्न परब्रह्म जन्माला घालतात व अहम ब्रह्मासे वाले मात्र आयते खाऊन दारोड्यासारखे मतलबी निती पाळतात अशा विरोधालयाच्या मान्यनंतर कवित्री शेती ब्रह्माला विद्येची जोड देण्यास सुचवते ब्रह्मासे शेती अन्न धान्य देती अन्नासमनती परब्रह्म शुद्र करी शेती म्हणून खाती पक्वांने जोडती अहम लोका दारुडे बोरती मतलब वागती मतलबनी जे करती शेती विद्या संपादती तथा ज्ञानवंती सुखी करी तसेच जया जन्म मृत्यू कळेना जराही म्हणून पशुसारखे कष्टसाही नशे ज्याला नसे ज्ञान काही अशा मानवाला कधी सुख नाही म्हणे बांध शेती पहाया विहिरी पहा पीक माझे कशी छान ज्वारी मला गोरकांती तशी गोडपुत्री असा सामान्य माणसाच्या सामान्य आकांक्षा असतात आपल्या सर्वदूर पसरलेल्या समाज जीवनाशी त्याला काही कर्तव्य नसते हे पाहून सावित्रीबाई व्यतीत होतात त्यांचे अज्ञानजन जीवन अधोरेखित करतात मात्र त्यांच्या शब्दात कडवटपणा येत नाही दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव प्लेगने क्रांतिज्योतीचा महानिर्माण झाल्यानंतर त्यांचा दत्तक मुलगा डॉक्टर यशवंत सैरभेर झाले त्यांनी एकोणीसशे तीन साली दुसरा विवाह केला त्यांना एक मुलगीही झाली हाँगकाँग आफ्रिका चीन इथे त्यांनी लष्करात नोकरीही केली दिनांक तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे सहा रोजी त्यांचेही निधन झाले त्यांची पत्नी चंद्रभागा आणि मुलगी सोनी उर्फ लक्ष्मी यांच्या अनाथपणाला पारावर राहिला नाही त्यांनी सर्वप्रथम ज्योतिरावांची सगळी पुस्तके रद्दीत विकली त्यानंतर भांडीगुंडी विकून गुजराणा केला आणि शेवटी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर एकोणीसशे दहा रोजी ज्योतिराव सावित्रीबाईंचे घर त्यांनी अवघ्या शंभर रुपयांनी मारुती कृष्णाजी देडगे यांना विकले बाई मुलीसह रस्त्यावर आल्या बेवारस म्हणून रामेश्वराच्या दारात वारल्या मुलीने पुढे बाबूराव गंगाराम होले यांच्याशी विवाह केला त्यांना दोन मुले झाली मुलगा दत्तात्रय बाबुराव होले हा असून मुलगी मथुरा ही कोल्हे यांना दिली लक्ष्मीबाई एकोणीसशे अडतीस साली वारल्या डॉक्टर यशवंतरावांच्या पत्नी चंद्रभागा त्याआधीच एकोणीसशे तीस एकतीसच्या सुमारास वारल्या होत्या एका क्रांतिकारी घराण्याची अशी ही चटक लावणारी वाताहत हा झाली हजारो विद्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश आणणाऱ्या ज्योतिराव सावित्रीबाईंच्या विधवा सुनेला मात्र बेवारस म्हणून एका मंदिराच्या दारात मरावे लागले महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या या चळवळीने ब्राह्मणोत्तर समाजाचा स्वाभिमान जागृत झाला उच्च वर्णयांच्या धार्मिक आणि सामाजिक वर्चस्वाला सुरंग लावला गेला बहुजन समाजातील लोक विविध क्षेत्रात आज सत्तास्थाने उपभोगीत आहेत ते या सत्यशोधक चळवळीचे मोठे यश आहे स्वातंत्र्य उत्तर काळात उच्च शैक्षणिक स्तरावर स्त्रिया दुर्मिळतेने आढळत शंभर सव्वाशे विद्यार्थ्यांच्या वर्गात तीन ते चार विद्यार्थ्यांनी आसपास गेलेले आहे निरक्षर असलेल्या सावित्रीबाई फुलेंनी ज्योतिबांच्या आग्रहास्तव शिक्षण घेतले काळाच्या ओघात स्वयंप्रेरणेने स्वाध्यायद्वारे स्वतःच्या अखंड कार्यकर्तत्वाने त्या आद्य शिक्षिका मुख्याध्यापका समाजसेविका दीनदलितांच्या उद्धारक ज्योतिबांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व त्यांनी सांभाळले पुणे जिल्ह्यातील जे शैक्षणिक आणि सामाजिक सांस्कृतिक सेवेचे क्रांती कार्य केले त्यामध्ये सावित्रीबाईंचा सिंहाचा वाटा होता सावित्रीबाईंनी मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा काढणे आपल्या घरातच बालहत्या प्रतिबंधक गृह चालवणे दुष्काळामध्ये दशा झालेल्या गरीबांसाठी अन्नक्षेत्र चालवणे केशोपन विधवा विवाह बंदी देवदासी पद्धती इत्यादी दे दुष्ट प्रथांचा उच्चारण करणे म्हणजे एकोणासाव्या शतकातील या देशातील चमत्कारच होत या सर्व कार्यात सावित्रीबाईंनी ज्योतिबांना ज्या धैर्याने साथ दिली त्यास तोड नाही अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यां सतशहा नमन